14 अप्रैल को डॉक्टर बाबा साहेब भीमराव अंबेडकर की जयंती पूरे देश में धूमधाम से मनाई जा रही है। नागपुर में भी संविधान चौक पर बाबा साहेब के प्रतिमा पर अभिवादन करने उनके अनुयायी पहुंचने वाले हैं, जिसके लिए पुलिस प्रशासन द्वारा 6000 अधिकारी तथा कर्मचारी तैनात करने की बात नागपुर पुलिस कमिश्नर अमितेश कुमार द्वारा बताई गई। संविधान निर्माता डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर इनकी जयंती हर साल 14 अप्रैल के दिन मनाई जाती है। बाबा साहेब की जयंती को पूरे देश में लोग मनाते हैं। डॉक्टर भीमराव अंबेडकर को भारत रत्न से सम्मानित किया जा चुका है। उनका पूरा जीवन संघर्षरत रहा है। उन्होंने भारत की आज़ादी के बाद देश के संविधान के निर्माण में अभूतपूर्व योगदान दिया। इस महामानव के जयंती के उपलक्ष्य में नागपुर में भी जयंती बड़े ही धूमधाम से मनाई जा रही है। तो वही पुलिस प्रशासन द्वारा लगाए जा रहे बंदोबस्त के बारे में जानकारी पुलिस कमिश्नर अमितेश कुमार द्वारा दी गई है। आज संध्याकाळी पासूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम शहरात आहे आणि अंदाजाने आज आणि उद्या मिळून 400 पेक्षा जास्ती रॅलीज आणि प्रोसेशन्स आहे। तसेच 5-6 ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणात गर्दी पण होण्याची शक्यता आहे। त्यामध्ये दीक्षाभूमी असतील, संविधान चौक असतील, ड्रॅगन पॅलेस असतील, सी ए रोडवर जगह ठिकाण आहे, इंदोरा चौक, असे वेगवेगळे ठिकाण आहे जिथे मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे। सगळ्यांची बंदोबस्ताची नियोजन करण्यात आलेली आहे। सर्व ऑर्गनायझर्स यांच्याशी पोलीस स्टेशन आणि वरिष्ठ अधिकारी यांचे स्तरावर वेगवेगळी चर्चा पण झालेली आहे आणि अंदाजन 6000 अधिकारी कर्मचारी SRPF कंपनी होमगार्डची तर सर्व बंदोबस्त लावण्यात आलेली आहे आणि पोलीस यंत्रणा ही योग्यरित्याने बंदोबस्त करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे, सुसज्ज आहे आणि काही अपवादात्मक परिस्थिती काही घटना घडल्या असतात त्यांना तोंड देण्यासाठी पोलीस दल पूर्णपणे तयारीत आहे। हो, यावेळी नक्कीच 2 वर्ष कोरोनाचे रेस्ट्रिक्शन्स होता, आता यावर्षी सगळे रेस्ट्रिक्शन्स कमी झालेली आहे तर नक्कीच उत्साह जास्ती आहे, लोक गर्दी जास्ती होणारच आहे। मोबाईल सर्व्हेलन्स व्हेकिल्स असतील किंवा ड्रोन कॅमेराज आणि CCTV कॅमेराजचे पण वेगवेगळे ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि त्याचे सर्व टेक्नॉलॉजी आणि आमचे पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच व्हॉलंटियर्स वगैरे पण सोबत घेण्यात आलेली आहे। सर्व मिळून बंदोबस्त योग्य प्रमाणे नियोजन करण्यात आलेली आहे। नाही, अशा काही अशी प्रकारची कोणताही घटना अपेक्षित नाही आहे, परंतु जसं आम्ही सांगितले 2 वर्षाचे गॅप नंतर आता हे प्रथम एक सण आहे, मोठा सण आहे जे उद्या साजरा होणार आहे, म्हणून गर्दी जास्ती राहणार आहे, लोकांमध्ये उत्साह जास्ती राहणार आहे। बरेचसे ठिकाणी महाप्रसादचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आलेले आहे। बौद्ध विहार्स येथे बरेचशी ॲक्टिव्हिटीज सुरू आहे। सर्व लक्षात ठेवता शांततेत सर्व हे सण उत्सव साजरा लोक आणि करावी म्हणून पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेले आहे। जे काही वाहतुकीचे नियमचे उल्लंघन होतील, ट्रिपल सीट असतील, बिना हेल्मेट असतील, रॅश ड्रायव्हिंग असतील, यासाठी वाहतूक पोलीस दलांचे पण मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आले। नागपुर में पहली बार ऐसा हो रहा है जहां बाबा साहब अंबेडकर की जयंती पर 6000 पुलिस कर्मी बंदोबस्त में लग रहे हैं, तो वही सभी पुलिस कर्मियों की छुट्टियां रद्द की गई है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ स्वप्निल बुंदाड़े, BCN न्यूज नागपुर।